असं आहे की मागील 3 तास सर समोर बघ. ओके रोल रोल का बोला रोल सर. मागील 3 तास कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी सुरू होती. गटनेते अजय चौधरी मी स्वतः आणि आमचे वकील या सगळ्या मंडळींनी अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार कागदपत्र पडताळली. काही गोष्टी ज्या आढळल्यात ते योग्य वेळेला आम्ही त्याच्याबद्दलची घोषणा माननीय अध्यक्षांसमोर करू. काय काही त्रुटी आढळल्यात की काय फेरफार करण्यात आले काय नेमकं? असं आहे की कागदपत्रांची पडताळणी माननीय अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही केली आणि ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या माननीय अध्यक्षांसमोर पुढच्या हिअरिंगच्या वेळेला आम्ही योग्य त्या मुद्द्याद्वारे बोलू. आज सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. अध्यक्षांच्या भूमिकेवरती जे आहे ते ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. मे महिन्यामध्ये अध्यक्षांकडे हे प्रकरण आलं परंतु एवढ्या कालावधी गेलेला आहे अजून कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही आणि पुढील 2 आठवड्यात कारवाई करा असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत. त्यावरती काय म्हणतो? असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत ते माननीय अध्यक्ष महोदयांना पाळावे लागतील आणि मला असं वाटतं की या केसचा निर्णय हा लवकरात लवकर द्यावा लागेल. परंतु माननीय न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय ते मी आतमध्ये हिअरिंगमध्ये असल्यामुळे माझा फोन बंद होता. मी त्या ठिकाणी हिअरिंगमध्ये सतत सातत्याने लक्ष देऊन त्या सगळ्या गोष्टी बघत होतो त्यामुळे पूर्ण जे काय न्यायालयाने म्हटलंय ते मी ऐकल्यानंतर त्याच्यावरती योग्य ते कॉमेंट देणं मला योग्य वाटतं. महत्त्वाची टिप्पणी अशी आहे की तुम्ही 3 वेळा त्यांना या संदर्भात सुनावणी घेण्यासंदर्भामध्ये मात्र कालावधी जात होता तुम्ही आठवण करून देत होता काय या सगळ्या गोष्टी? असं आहे की याबद्दल योग्य तो निर्णय आम्ही आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय आम्हाला देईल. सत्यमेव जयते. वेळ या शब्दावरती त्या सर्वोच्च न्यायालयाचा जोर होता मुळात. त्यांनी म्हटलं होतं की पुरुषी वेळामध्ये किंवा कालावधी घेऊन तो निर्णय द्यावा. याचा अंतिम निर्णय एवढाच येणार आहे सत्यमेव जयते. अध्यक्षांचं म्हणणं आहे की 133 पिटिशन एकूण दाखल आहेत विधिमंडळामध्ये आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांना वेळ लागतो. अजिबात काहीच केलं नाही एवढ्या कार्यकाळात असं म्हणणं सुद्धा चुकीचं असेल. असं आहे की सुप्रीम कोर्टासमोर ही बाजू मांडलेली आहे. मान्य न्यायमूर्ती याबद्दलचा निर्णय देतील. अध्यक्षांचं म्हणणं आहे की कोणत्याही दबावाखाली मी येऊन काम करत नाही. जे विधिमंडळाचे नियम आहेत त्यानुसारच कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे. विधिमंडळाच्या नियमावलीनुसार नैसर्गिक न्याय आम्हाला मिळावा अशीच आमची मागणी आहे. ठीक आहे, थँक्यू.